त्यामुळं सदाशिव लोखंडे आपले मित्रच आहेत, काय त्यांचा त्यांना आपला विरोध अजिबातचा नाही आहे. माझी इच्छा आहे की मी एकदा हरलेलो असल्यामुळं जर मला संधी मिळाली तर मला त्यामध्ये आनंद वाटेल. होऊ आता ते सदाशिव लोखंडे आमचे मित्रच आहेत, ते या ठिकाणी मागच्या वेळेला आपल्या महायुतीमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं पाहूया जर ते मला इथं उभं राहण्याची संधी मिळाली तर त्यांना आणि कुठे काही तर संधी देता येऊ शकेल. त्यामुळं जो निर्णय आहे तो निर्णय आपल्या श्रेष्ठीने बीजेपीच्या घ्यायचा आहे आणि इथं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं सदाशिव लोखंडे आपले मित्रच आहेत, काय त्यांचा त्यांना आपला विरोध अजिबातचा नाही आहे. माझी इच्छा आहे की मी एकदा हरलेलो असल्यामुळं जर मला संधी मिळाली तर मला त्यामध्ये आनंद वाटेल. त्यांच्यासोबत चर्चा नाही झालेली, पण करू आपण एकदा इथला कौल इथल्या लोकांचा थोडासा बघू. त्यानंतर मी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन, अमित शहा यांच्याशी बोलेन, जे पी नड्डा यांच्याशी बोलेन आणि माझी राज्यसभा जी आहे ती 2026 पर्यंत आहे. त्यामुळं तरी मी तसा लोकसभेतला माणूस आहे, 3 वेळाला मी लोकसभेत निवडून आलो होतो. त्यामुळं लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात युरिया खत जे आहे ना, ते खत घ्यायचं असेल शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी जात होते त्या शेतकरी. तो शेतकरी कुठल्या जातीचा आहे ते रेकॉर्ड बनवण्यासाठी असेल, म्हणजे कुठल्या जातीच्या शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे त्यासाठी कदाचित तो प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकरी कुठल्या कुठल्या जातीचा आहे आणि जात जरी लिहिली तरी काय त्याला ती मदत होणारच आहे, खताची मदत त्याला होणारच आहे. हा रिव्ह्यू किंवा हा जी आकडेवारी सगळ्या किती जातीच्या शेतकऱ्यांना मी खत दिलेलं आहे त्या माहितीसाठी तो कॉलम असण्याची शक्यता आहे. इकडे राज ठाकरे यांची जवळीक जी आहे ती, राज ठाकरे यांची जी जवळीक आहे ती भारतीय जनता पक्षाचे पाठन झाली, याच्याकडे तुम्ही कसं पाठवता? त्याच्याकडे मी चांगल्या नजरेनं बघतो. म्हणजे आता जरी राज ठाकरे भेटत असले तरी राज ठाकरेंची आम्हाला काही आवश्यकता नाही आहे. राज ठाकरे इंडिपेंडेंट नेते आहेत, चांगले वक्ते आहेत, ते अत्यंत त्यांच्या सभा मोठमोठ्या होतात पण त्यांना मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि आम्ही तिघे जण एकत्र असल्यानंतर काय राज ठाकरेंची आम्हाला आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी त्यांचं राजकारण करावं. त्यांनी मुंबईमध्ये आता आम्ही सत्तेवर येणारच असं सांगितलेलं आहे, त्यांनी 4-5 जागा तरी निवडून आणाव्यात मुंबईमध्ये. त्यांना काय 5 यश मिळेल असं नाही आहे, पण ठीक आहे काही जागा ते निवडून आणू शकतात. पण मुंबईमध्ये सत्ता मिळवणे एवढी ताकद राज ठाकरेंची नाही. राज ठाकरे हे शिवसेनेतून 17 वर्षापूर्वी बाहेर पडले, सुरुवातीला 13 आमदार निवडून आले, नंतर त्यांचा 1च आमदार निवडून आला आणि त्यामुळं नाशिकमध्ये एकदा त्यांची सत्ता आली, पण बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सभा मोठ्या होतात पण विशेष त्यांचे लोक काय निवडून आल्याचं चित्र दिसत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे त्यांनी आपलं राजकारण करावं, पण व्यक्तिगत लेवलवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत, ते त्यांना जाऊन भेटून आलेले आहेत. पण पॉलिटिकल अलायन्सचा विचार आमचा अजिबात नाही आणि त्यांची आम्हाला आवश्यकता नाही असं माझं मत आहे.